गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मिसेलिनियस प्रॉब्लेम सेट फर्स्ट आपण स्टार्ट केलेला होता तर त्याच्या पुढचा जो काही क्वेश्चन नंबर ट्वेल्व आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत इन अ ट्रायंगल एम एन लेंथ एल एम इज इक्वल टू सिक्स पॉईंट टू सेंटीमीटर माफ कोण त्यानंतर एल एम एन इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री लेंथ एम एन इज इक्वल टू फोर सेंटीमीटर कन्स्ट्रक्ट अँगल एल एम एन म्हणजे काय तुम्हाला बघा रफ डायग्राम तुम्हाला मी काढून देते की त्याच्यामध्ये दे तुम्हाला दिसेल की सेम हीच डायग्राम मात्र तुम्ही स्केल आणि मा नंतर जे काही आपले साहित्य असतात त्या पद्धतीने यूज करून ती डायग्राम काढायची आहे बघा आता एम एन हा फोर सेंटीमीटर घेतलेला आहे एम एल हा सिक्स पॉईंट टू घेतलेला आहे आणि राईट अँगल्स हा इथे तयार झालेला आहे एवढं लक्षात घ्या हे बघा इथे राईट अँगल्स नव्हता इथे एल एम थोडासा सिक्स्टी डिग्री बघा राईट अँगल्स नाही आहे थोडा तो या पद्धतीने येईल अशा पद्धतीने ओके ऑप्टूस अँगल हा इथे तयार होणार आहे एवढं लक्षात घ्यायचं रफ डायग्राम येते तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे क्वेश्चन नंबर थर्टीन बघा फाईन द मेजर ऑफ द इलिमेंटरी सॉरी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स बघा आता तुम्हाला इथे जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हा मेजर करायला लावलेला आहे आणि काही अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत आता बघा या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये थर्टी फाय डिग्री हा दिलेला आहे लेट द कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंट ऑफ द गिव्हन अँगल बी एक्स म्हणजे जो आपल्याला फाइंड आऊट करायचा असतो तो, तो आपण एक्स मानून घेतला आहे देन मग थर्टी फाय प्लस एक्स इज इक्वल टू नाईन्टी एवढं लक्षात ठेवा की आपल्याला नियम माहिती पाहिजे की कॉम्प्लिमेंट अँगल जेव्हा असेल तर तो किती असतो नाइंटी डिग्री असतो त्याची जी काही ॲडिशन असते दोन कोणांच्या मापांची जी काही बेरीज असते कॉम्प्लिमेंटची ही नाईंटी डिग्री असते सप्लिमेंटची वन एटी असते हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाचे नियम जर आपल्याला रूल्स माहीत असतील तर आपल्याला एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करता येईल मग आता थर्टी फाय प्लस एक्स इज इक्वल टू नाईन्टी डिग्री मग आता बघा तुम्ही या पद्धतीने करा किंवा डायरेक्टली तुम्ही थर्टी फाय इकडे मायनस केला तरी चालेल किंवा थर्टी फाय दोघं ठिकाणी मायनस केलं तरी चालेल इकडे काय होईल बघा हां मायनस आणि प्लस काय होईल गेट कॅन्सल प्लस मायनस थर्टी फाय एक उरेल नाईन्टी मायनस थर्टी फाय फिफ्टी फाय द कॉम्प्लिमेंट ऑफ काय आला आपला थर्टी फाय इज अ फिफ्टी फाय डिग्री याच पद्धतीने बघा तुम्हाला पुढचा जो काही असता आहे ए डिग्री लेट द कॉम्प्लिमेंट ऑफ द गिव्हन अँगल बी एक्स डिग्री ए प्लस एक्स मायनस ए म्हणजे काय मायनस ए आपण दोघं ठिकाणून करतो आहे ए प्लस एक्स नाईंटी मायनस ए द कॉम्प्लिमेंट ऑफ ए डिग्री इज नाईंटी मायनस ए या पद्धतीने आला बघा हे दोघंही एक्झाम्पल तुम्हाला मिथ तिसरं आणि चौथं होमवर्कला देते त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फोर्टीन फाईन द फाइन द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द फॉलो अँगल बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नियम रूल्स माहिती असते सप्लिमेंट अँगल ज्या वेळेस काढायचं असेल तर दोन कोणाच्या आपणची वेरीज ही काय असते वन एटी डिग्री असते आणि म्हणून लेट द सप्लिमेंट ऑफ द गिवन अँगल बी एक्स देन बघा आपल्याला वन हंड्रेड इलेवन दिलेला आहे इलेवन नाही आहे लक्षात घ्या प्लस एक्स जो मानलेला आहे तो एक्स इज इक्वल टू वन एटी मग तुम्ही एक तर मग वन हंड्रेड इलेवन हा दोघंटी काढून मायनस करा किंवा नाहीतर तर डायरेक्ट वन एटी मायनस वन हंड्रेड इलेवन केलं दोघंही पद्धतीने चालणार आहे एक्स हा काय होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल म्हणजेच काय झिरो येणार आहे आन्सर एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस वन हंड्रेड इलेवन सिक्स्टी नाईन अन द सप्लिमेंट ऑफ वन हंड्रेड इलेवन हिचं काय असणार आहे सिक्स्टी नाईन डिग्री त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे फोर्टी सेवन डिग्री बघा आता फोर्टी सेवन द लेट द सप्लिमेंट ऑफ द गिव्हन अँगल बी एक्स डिग्री देन फोर्टी सेवन प्लस एक्स इज इक्वल टू वन एटी फोर्टी सेवन प्लस एक्स मायनस फोर्टी सेवन इज इक्वल टू वन एटी मायनस फोर्टी सेवन दोघं ठिकाणून तुम्ही एक तर घ्या नाहीतर मग डायरेक्टली हा फोर्टी सेवन इकडे जाऊन पॉझिटिव्ह इकडे जाऊन काय होईल निगेटिव्ह असे केलं तरी चालेल एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड थर्टी थ्री अशा पद्धतीत द सप्लिमेंट ऑफ फोर्टी सेवन इज अ वन हंड्रेड थर्टी थ्री तुम्हाला हे दोन एक्झाम्पल मी होमवर्कला देते एक मग तिसरं आणि चौथं वन एटी आणि नाईन्टी मायनस सिक्स याच पद्धतीने तुम्हाला करायचे त्याच्यानंतर बघा पुढचं एक्झा क्वेश्चन नंबर फिफ्टीन क्वेश्चन नंबर फिफ्टीनमध्ये ड्रॉ द फॉलोईंग फिगर्स फिगर्स म्हणजेच काय तुम्हाला डायग्राम इथे काढायचे अ पेअर ऑफ ॲडजस्ट अँगल म्हणजे अशी डायग्राम काढायची मग तुम्ही काहीही नावं देऊ शकताय त्यांना म्हणजे काय की डायग्राम तुम्हाला काढायला दिलेली दे नावं देखील तुम्हालाच द्यायचे दे अ पेअर ऑफ ॲडजस्ट अँगल की अशी डायग्राम की अ पेअर पेअर म्हणजे का जोडी ॲडजस्टन अँगलची ए बी सी आणि इकडे बघा आता मग यांची ॲडजस्टन म्हणजे काय लगतची बाजू ए बी डी किंवा डी बी सी हे दो काय दोन काय आहेत फॉर्म अ पेअर ऑफ ॲडजस्टन अँगल आहेत त्याच पद्धतीने बघा सप्लिमेंटरी अँगल्स आर नॉट अ ॲडजस्टन अँगल म्हणजेच काय की असे सप्लिमेंटरी अँगल्स की जे आर नॉट अ ॲडजस्टन अँगल की ते ॲडजस्टन अँगल नाही आहेत म्हणून मग इकडे ए तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता बी सी आणि नंतर पी क्यू आर मग इथे बघा अँगल ए बी सी आणि नंतर कोण पी क्यू आर आर इज अ सप्लिमेंटरी अँगल्स बट नॉट अ ॲडजस्टन अँगल म्हणजे काय हे दोघंही कसे आहेत एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स आहे ॲडजस्टन अँगल नाही आहेत हे लक्षात घ्या जे आपल्याला दिलेले आहे क्वेश्चनमध्ये तिसरं हे तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे अ पेअर ऑफ ॲडजस्टन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स त्याच्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन मध्ये इन ट्रॅंगल क्यू आर द मेजर ऑफ अँगल पी अँड अँगल क्यू आर इक्वल माफकॉन पी आर क्यू इज इक्वल टू सेवन्टी डिग्री फाइंड द मेजर ऑफ द फॉलोइंग अँगल्स म्हणजे काय की तुम्हाला एक ट्रँगल हा दिलेला आहे आणि त्यानंतर कोण पी आणि कोन क्यू हे इक्वल आहेत माफकॉन पी आर क्यू सेवन्टी डिग्री फाईन तुम्हाला करायचं ऑफ द फॉलोइंग अँगल्स मग अँगल पी आर टी अँड कोन पी आणि कोन क्यू हे फाइंड आऊट करायचे तर एवढं लक्षात घ्या की आपण लिनियर जे काही पेअर आहे त्याचं देखील अभ्यास केलेला आहे आणि त्या नियमानुसार रूलनुसार की दोन जे काही लिनियर पेअर असतील त्यांची ॲडिशन ही काय असते वन एटी डिग्री असते या नियमानुसार हे बघा म्हणजे कोण पी आर क्यू आणि कोण पी आर टी हे काय वन एटी डिग्री आहे मग पी आर क्यू हा काय आपल्याला दिलेला आहे सेवन्टी आणि हा फाइंड आऊट करायचा ओके बघा कोण पी आर टी मग आता हा इकडे जाऊन काय झाला वन एटी मायनस सेवन्टी तर तुमचा आलेलं आहे कोण पी आर टी हा वन हंड्रेड टेन आला कोण पी आर टी इज इक्वल टू माप कोण पी प्लस माप कोण क्यू बाय द एक्स्ट्रल अँगल ऑफ प्रॉपर्टी एंगल अँगलची प्रॉपर्टी पण आपण बघितलेली आहे त्यानुसार आपण त्या नियमानुसार हे इक्वेशन तयार केलं मग आता जे मिळालेलं आहे त्याच्यात फिल अप करायचं व्हॅल्यू वन हंड्रेड टेन इज इक्वल टू माप कोण पी प्लस माप कोण क्यू नाव मापकोन पी इज इक्वल टू माप कोण क्यू मग टू आता यांची काय होईल दोघही ठिकाणी सारखे आहेत आपण इक्वल दाखवलेले आहेत म्हणजे मापकोन पी आणि मापकोन क्यू आणि म्हणून मग यांची दोघांची व्हॅल्यू मी पूट करू शकते म्हणजेच काय ट्वाईस मापकोन पी हा काय येणार आहे वन हंड्रेड टेन अशा पद्धतीने आता हा जो काही टू आहे हा इकडे जाऊन खाली काय झाला डिवाइडला झाला डिवाईडला झाल्यानंतर बघा पंचे दहा एक उरला परत बेपनशे दहा म्हणजेच काय मापकोन पीची व्हॅल्यू ही किती आली फिफ्टी फाय डिग्री आणि मापकोन क्यू पण हा काय येणार फिफ्टी डाय डिग्री कारण काय हे दोघंही आपण काय दाखवलेले आहेत इक्वल दाखवलेले आहेत आणि म्हणून दोघांचे व्हॅल्यू काय येणार आहे सेम असणार आहे मग यावरून बघा आता मापकोन पी आर टी आपण काढला तो आला वन हंड्रेड टेन मापकोन पी काढला फिफ्टी फाय डिग्री मापकोन क्यू काढला फिफ्टी फाय डिग्री अशा पद्धतीने आपण फाइंड आउट केलेलं आहे सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय बघा फाय रेस टू फोर इंटू फायरेस टू थ्री आता ह्या इथे इथे आपल्याला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू यांच्या दोघांची जर समजा मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोघांची पॉवरची काय होत असते म्हणजे जे वरच्या संख्या असतात जे ॲडिशन होत असते या फॉर्म्युल्यानुसार आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत बघा फायव्ह रेस टू फोर प्लस काय होईल थ्री म्हणजे सेवन फाय रेस टू सेवन आन्सर आलं अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत नियम माहिती असतील फॉर्म्युला माहीत असेल तर आपल्याला लगेच ते सॉल्व्ह करता येतं टू बाय थ्री रेस टू सिक्स डिव्हाइड बाय टू बाय थ्री रेस टू नाईन आता बघा इथे डिव्हाइड आहे तर डिव्हाइड करायच्या वेळेस आपल्याला जो काही नियम आहे फॉर्म्युला आहे ए रेस टू एम आपण ए टू एन इज इक्वल टू दोघांची काय होत असते वरच्यांची सबट्रॅक्शन होत असते आणि म्हणून ए टू एम मायनस एन मग आता सिक्स मायनस नाईन वरच्यांची काय होते वजा वाक्य मग सिक्स मायनस नाईन मोठी संख्या काय आहे मायनस आहे बघा त्याला चिन्ह आणि म्हणून नाईन मायनस सिक्स मायनस थ्री आहे हे तर बेस सम हा सेमच म्हणजे मज... राहणारच आहे आता याचा रेसी करू आपण रेसी प्रोकॉल म्हणजे काय की ही संख्या वर जाईल खालची संख्या वरची संख्या खाली येईल मग बघा ए अपॉन बी रेस टू मायनस एम आता ज्यावेळेस बी अपॉन ए e, म्हणजे हा उलटा गेल्यानंतर हा निगेटिव्हचा काय होतं आहे पॉझिटिव्ह होतो आहे आणि या नियमानुसारच आपण हे इथं पण केलेले या संख्यावर थ्री बाय टू इज रेस टू थ्री आता हे जे काही एक्झाम्पल आहे तिसरं आणि चौथं मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे क्वेश्चन नंबर एटीन त्याच पद्धतीचे असतात वर्ष नंबर एटीनमध्ये इव्हॅलेट सेवन्टीन रेस टू सिक्स्टीन डिव्हाइड बाय सेवन्टीन रेस टू सिक्स्टीन बघा यांचा बेस आणि वरच्या पॉवर देखील समान आहेत आणि म्हणून बेस समान असल्यामुळे आणि डिव्हाइड असल्यामुळे वरच्यांची काय होत असते सबट्रॅक्शन या नियमानुसार बघा आत्ताच आपण वरती एक्झाम्पल बघितलेलं आहे सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन झिरो सेवन्टीन रेस टू झिरो म्हणजेच काय वन ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन हा नियम देखील आपण बघितलेला आहे मागचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघायचे आहेत आणि आपलं टेक्स्टबुक पण रेफर करत जायचं आहे टेन रेस टू मायनस थ्री बघा आता हा खाली आल्यानंतर काय होतो पॉझिटिव्ह बघा हा नियम ए रेस टू एम इज इक्वल टू वन अपॉन ए रेस टू एम मग आता टेन रेस टू थ्री म्हणजेच काय कितींदा लिहू शकतो आपण वन टू थ्री अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आलं म्हणजेच काय यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल वन थाउजंड बघा ए वन टू थ्री म्हणजेच काय याच्यात थ्री झिरो आपण लिहू शकतो बघा तिसरं आणि चौथं एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देणार याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे त्यानंतर हे बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीन क्वेश्चन नंबर नाईन्टीनमध्ये आपण सॉल्व बघा सिक्स ए मायनस फाय बी मायनस एट सी प्लस फिफ्टीन बी प्लस ट्वेल्स बी मायनस फायव सी बघा आता हे आपण अल्जेब्रिक जे काही स आ, आहे त्याच्यात या पद्धतीचे एक्झाम्पल एक्सप्रेशनमध्ये बघा बघितलेलं आहे तर इथे आपण काय करतो आहे की एक प्रकारे सिक्स ए मायनस फाय बी मायनस म्हणजे काय आधी ब्रॅकेट आपण सेपरेट काढून घेतलेला आहे काढल्यानंतर आपण सिक्स ए म्हणजे काय जे काही सिमिलर जे काही का व्हेरिएबल्स आहेत ते आपण जवळ घेतो सर्व आत्ताच आपलं हे चॅप्टर झालेलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात राहील असेच एक्झाम्पल आहेत तर इथे कुठलाही व्हेरिएबल येऊ शकतो आता ए हा घेतलेला आहे जवळ घेतले सिक्स ए प्लस टाईव से मायनस फायव बी म्हणजे काय मग नंतर मग मी बीच्या टर्म जवळ घेतल्या नंतर मग सीच्या टर्म जवळ घेतल्या आणि नंतर त्यांच्यामध्ये जे होत असेल ॲडिशन होत असेल सबट्रॅक्शन होत असेल ते आपण करतो म्हणजे काय इथे सिक्स प्लस टू एट ए फाय बी प्लस फिफ्टीन बी फिफ्टीन मायनस फायव टेन नंतर मायनस एट मायनस फायव काय होईल त्यांच्यामध्ये ॲडिशन परंतु मोठ्या संख्येला चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस थर्टीन सी मग कलेक्टिंग टर्म कलेक्टिंग लॅक्टमचा अर्थ काय की सारखे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आपण जवळ घेतलेले जे मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याच्यानंतर बघा <coughs> दुसरं एक्झाम्पल थ्री एक्स प्लस ट्वाईस फाय सेवन एक्स मायनस एट वाय बघा या पद्धतीची आपण एक्झाम्पल घेतलेले होते की ही जी काही पहिली टर्म असेल ती पूर्ण ह्या ब्रॅकेटला काय होईल मल्टिप्लाय होईल नंतर ही टर्म पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय बघा वायस वाय सेवन एक्स मायनस एट वाय मग नंतर ह्या टमने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय घ्या थ्री एक्स इंटू सेवन एक्स थ्री uh, एक्स इन टू इंटू एट वाय टू वाय इन्टू सेवन एक्स टू वाय इन्टू एट वाय आणि जे काही असेल चिन्ह ते आपण लावत जातोय ओके बघा सात्रीक एकवीस एक स्क्वेअर आठ चोवीस एक्स वाय नंतर सात दोणे चौदा एक्स वाय आठ दोणे सोळा सिक्स्टीन वाय स्क्वेअर ह्या पद्धतीने मग नंतर आता त्याच्यामध्ये सारख्या टर्म्स कुठल्या दिसत आहे का परत एक्स वाय म्हणजे मग मी यांची ॲडिशन करेल मग आता इथं मात्र मायनस आहे बघा मायनस ट्वेंटी फोर प्लस फोर्टीन काय होईल मायनस होईल जे टेन एक्स वाय मोठ्या संख्येला चिन्ह काय मायनस आहे म्हणून ते लावलं बाकीचे जसे तसं तिसरं आणि चौथं एक्झाम्पल तुम्हाला कशाला देते मी होमवर्कला क्वेश्चन नंबर ट्वेंटी सॉल्व्ह द फॉलोईंग इक्वेशन मग आता इथे पण जे काही फोर एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू एट फोर एक्स प्लस ट्वेल्व अपॉन फोर इज इक्वल टू एट आपण आता मी इथं काय करणार आहे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं तर डिव्हायडिंग बोथ द साईड बाय फोर म्हणजे दोघंही साईडने मी काय करणार आहे फोरने डिव्हाइड करून घेणार आहे डिव्हाइड केल्यानंतर मग काय होईल की फोरची टर्म्स गेट कॅन्सल चार एक चार चार, चार दोन्ही आठ मग एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू टू हा इकडे जाऊन काय होईल बघा हा जो काही प्लस ट्वेल्व इकडे जाऊन मायनस ट्वेल्व झाला एक्स इज इक्वल टू मायनस टेन द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज अ मायनस टेन अशा पद्धतीने आणि दुसरं जे काही एक्झाम्पल आहे बघा की तू आहे थ्री वाय प्लस फोर इज इक्वल टू फाय मायनस सिक्स याच पद्धतीचं आहे ते होमवर्कला असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हा आपल्या एक्झामसाठी फार महत्त्वाचा असणार आहे लक्षात घ्यायचं आहे आय एम टी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टीने जी काही सेमिस्टर एक्झाम आहे याच्यापैकी बरेच असे क्वेश्चन्स असतील असं लक्षात घ्या तर म्हणून व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्हाला चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो एव्हरी क्वेश्चन तुम्हाला प्रश्न दिलेला आहे द थ्री अँगल्स बाय सेक्टर ऑफ अ ट्रँगल आर इज अ कॉन्क्रंट दे आर पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स इज कॉल्ड ॲज द बघा आता त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगते चार ऑप्शन दिलेले आहेत सरकमस्टन्स ॲपेक्स इन सेंटर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तर ते त्याचा आन्सर असणार आहे इन सेंटर बघा या पद्धतीचे एक्झाम्पल हे आपण घेतलेले आहेत सेकंड एक्झाम्पल थ्री बाय सेवन रेस टू मायनस थ्री रेस टू फोर मायनस सेवन बाय थ्री रेस टू ट्वेल्व बघा आता हे त्याचा आन्सर आहे म्हणजे काय केलं आपण चात्रिक बारा ओके बारा केल्यानंतर इथे काय होईल आता याचा रेसी केला म्हणजेच काय की आपल्याला ही निगेटिव्ह साईन जाऊ द्यायची होती म्हणून त्याचा रेसिप्रोकोल केला म्हणजे हा सेवन बाय थ्री झाला ॲज इट इज जर राहिलं असतं तर याला का आलं असतं मायनस ट्वेल्व परंतु इथे ऑप्शन आहे का नाही आहे म्हणून त्याला सेवन बाय थ्री बघा तिसरं जे का ऑप्शन आहे ते आपलं आलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फाईव्ह डिवाइड बाय थ्री बाय टू मायनस वन बाय थ्री इज मग आता हे तुम्हाला काय करायचं आहे एक प्रकारे सॉल्व करायचं आहे सॉल्व करून तुमचा आन्सर येणार आहे थ्री द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज थ्री एक्स मायनस वन बाय टू इज इक्वल टू फाय बाय टू प्लस एक्स बघा आता इथे इज याचंसुद्धा सुद्धा जे काही ऑप्शन असणार आहे इक्वेशन सॉल्व करायचं आहे सॉल्व करून तुम्हाला इक्वेशन जे काही येणार आहे थ्री बाय टू हे चौथं ऑप्शन असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅज द व्हॅल्यू इज थर्टी सेवन इक्वेशन बघा आता हे की त्यांनी काय म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज द व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक जे काही इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आहे सॉल्व करून जे आन्सर येईल ते थर्टी सेवन पाहिजे मग आता मी पहिलंच सॉल्व केलं तर त्याचा आन्सर आलेला आहे थर्टी सेवन म्हणून व जे काही अल्टरनेटिव जे काही पहिलं जे काही पर्याय आहे ते माझं काय असणार आहे आन्सर असणार आहे हे सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आय एम पी याच्यापैकी बऱ्यापैकी याच्यातले काही प्रश्न हे तुमच्या एक्झामला असतील नमस्कार